माऊलीचं पालखी सोहळ्यातील चौथं आणि शेवटचं गोल रिंगण आणि उभं रिंगण बाजीराव विहिरीजवळ संपन्न झालंय, तर दुसरीकडे तुकोबा रायांच्या पालखीचं बाजीराव विहिरीजवळ उभं रिंगण उत्साहात पार पडलंय. लवकरच सर्व संतांच्या पालख्या या पंढरपुरीत दाखल होणार आहेत. वाखरीजवळील बाजीराव विहिरीजवळ माऊलीच्या पालखी सोहळ्यातलं शेवटचं गोल रिंगण सोहळा पार पडलाय, तर दुसरीकडे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील उभं रिंगण बाजीराव विहिरी इथे पार पडलंय. या रिंगण सोहळ्याला वारकऱ्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. आधी पताकाधारी, त्यानंतर डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला वारकरी, पखवाज वादक आणि वीणाधारी यांनी रिंगणात फेरी पूर्ण केली. त्यानंतरच चौपदराचा अश्व आणि तुकोबांचा अश्व यांनी रिंगण वेगात पूर्ण केलंय. यावेळी प्रशासनाच्या वतीनं आवश्यक सुविधाही देण्यात आल्यात. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.